दरम्यान अजित पवार जागा वाटपाच्या चर्चेला बसल्यानंतर 60 वरून 40 जागांवर येतील असा टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला. आता निवडणुकीची त्यांची घोषणा होण्यापूर्वी 60 वर आले म्हणजेच पुन्हा चर्चेमधून 40 वर येण्याची शक्यता मला दिसते आहे. कदाचित 60 मागावेत, जे दिले ते 15 पाडून घ्यावेत. बिचारे अजितदादांची अवस्था या दोघांनी मिळून वाईट केली हो, आम्हाला कीव येते या सगळ्या परिस्थितीत. अजितदादांची ताकद महाराष्ट्रात एक वेगळी ताकद होती. अजितदादा राष्ट्रवादीत असते तर 125 जागा लढू शकले असते, पण आता मात्र काँग्रेसबरोबर असते तर राष्ट्रवादीत असते आणि काँग्रेसबरोबर आज त्यांना 60 वर आणलं आहे.